नाशिक येथील पिंपरी अपघड मधील खळबळजनक घटना, विवाहितेचा आत्महत्या की घातपात। राहुरी तालुक्यातील पिंपरी अपघड मध्ये गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भारती राजू सोनवड वय 28 वर्ष या विवाहित तरुणीचा मृतदेह त्यांच्या शेताजवळ असलेल्या विहिरीमध्ये 12:30 वाजेच्या सुमारास आढळून आला। ही विवाहित तरुणी गेल्या 3 दिवसांपासून दिवसांपूर्वी घरातील वादामुळे पहाटे रागाने घराबाहेर पडली। शेताजवळील विहिरीच्या ठिकाणी तिची ओढणी आढळून आल्याने या विहिरीत तिचा घातपात किंवा आत्महत्या झाल्याचा नातेवाईकांना संशय आल्याने या विहिरीत व इतर ठिकाणी तिचा शोध घेतला। पाण्याने पूर्ण भरलेली विहिरीमध्ये नातेवाईकांनी इलेक्ट्रिक मोटर सोडून उपसा केली असता तिचा मृतदेह त्या विहिरीमध्ये आढळून आला। सदर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गहुरी येथे पाठवण्यात आला। या घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली असून संतप्त झालेले नातेवाईक आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याने सांगितले। एकुलत्या एक सुनेवर हा अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे अशा रागात नातेवाईकांमध्ये आक्रोश दिसत होता। अजून कधीपर्यंत अशा घटना घडणार, या घटना कधी थांबणार, या घटनांना कोण आळा बसवणार याकडे पाहणे आता गरजेचे आहे।